शारदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आ ब्रह्म भुवनान लोका पुनरावर्तिन अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवान ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानराज माऊली आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समजून सांगत आहेत। आठव्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। भगवान परमात्मा आपल्या चिंतनाचं महत्त्व सांगतायत। जे कोणी अनन्य चित्त होऊन भगवान परमात्म्याचं भजन करतात, चिंतन करतात, भगवान परमात्मा म्हणतात की त्यांना मी सुलभ होतो आणि ते मत्स्वरूप होऊन जातात आणि मत्स्वरूप एकदा प्राप्त झाले, माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले, मामुप्येत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवंती महात्मानः संसिद्धिं परमां गताः। त्यांना पुन्हा जन्म नाही। ज्यांनी भगवंताचा भजन केलं, भगवंताचं चिंतन केलं, त्यांच्याकरता भगवान परमात्मा स्वतः सुलभ होतात आणि भगवत स्वरूपाची त्यांना प्राप्ती होते। भगवत स्वरूपाची एकदा का प्राप्ती झाली की त्यांना पुनर्जन्म नाही। एरवी किती जरी मोठा झाला तरीसुद्धा त्याला पुनर्जन्म प्राप्त होतो हे सांगण्याकरता म्हणून आजचा श्लोक आहे। आ ब्रह्म भुवनान लोका पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुन, आ ब्रह्म भुवनान लोकाः पुनरावर्तिनः, म्हणजे अगदी ब्रह्मलोकापर्यंत मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळे काही लोक असतील हे सगळे पुनर्जन्माला प्राप्त होतात, पुनरावृत्त होणार आहेत, येणारे आणि जाणारे आहेत, अशाश्वत आहेत। पण एकदा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली, माम उपेत्य तु कौन्तेय, हे कौन्तेय, माझ्या स्वरूपाला प्राप्ती झाल्यानंतर पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही। पुनर्जन्म जो आहे तो दुःखाला कारणीभूत आहे। पुनर्जन्माला यायचं म्हटल्यानंतर त्या पुनर्जन्माची काही विशेषणं भगवंतांनी मागच्या श्लोकामध्ये सांगितली होती, दुःखालयम अशाश्वतम। अशाश्वत हा लोक आहे आणि म्हणूनच हा दुःखरूप आहे। जे शाश्वत असतं तेच सुखरूप असतं, जे अशाश्वत असतं ते दुःखरूप असतं। जी गोष्ट आज आहे आणि उद्या नाही ते आपल्याला कायमचं सुख देऊ शकत नाही आणि जे नित्य वस्तू आहे, परमात्मा हा नित्य असल्यामुळे परमात्माच सुखरूप आहे। म्हणून माझं स्मरण केलं पाहिजे हे सांगण्याकरता म्हणून भगवान परमात्मा इतर लोकांचं उदाहरण देऊन सांगतात। आ ब्रह्म भुवनान लोका पुनरावर्तिनोर्जुन, याच्यामध्ये
ब्रह्मलोकापर्यंत सगळे जे लोक आहेत हे सगळे येणारे आणि जाणारे आहेत, नाशवान आहेत, आणि म्हणून लोक लोकांतराची प्राप्ती करून घेण्यापेक्षा शाश्वत असलेलं जे तत्व आहे, माझं जे स्वरूप आहे ते तू प्राप्त करून घे. लोक लोकांतराची प्राप्ती जी झालेली आहे केली तरीसुद्धा कर्माने ती प्राप्ती झालेली आहे. आणि शास्त्राचा असा नियम आहे, यत कृतकम तत अनित्यम. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्माने धर्माने प्राप्त होणारे जे काही फळं असतील ती सगळी नाशवान आहेत. मग ब्रह्मदेवाचं जरी पद प्राप्त झालेलं असलं, ब्रह्मलोकाला जरी एखादा मनुष्य गेला, इंद्रलोकाला गेला, चंद्रलोकाला गेला, वरुण लोकाला गेला, सामान्य मनुष्याच्या दृष्टीने हे श्रेष्ठ लोक आहेत. सामान्य मनुष्याला तिथपर्यंत जाता येत नाही, पुण्य केल्यानंतरच या लोकाला आपल्याला प्राप्त होता येतं, पण तरीसुद्धा हे शाश्वत लोक नाहीत. पुन्हा त्यांना जन्माला यावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. म्हणून भगवान म्हणतात, आ ब्रह्मभुवनान लोका, अगदी ब्रह्मलोकापर्यंत. वैराग्याकरता हे सगळं वर्णन केलेलं आहे. जसं इहलोकातील सर्व गोष्टीपासून मनुष्याला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे, त्याप्रमाणे परलोकाच्या संबंधाने सुद्धा आपल्याला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. आही किचे का परलोकीचे, स्वर्गीचे भोग पायिक झाली इच्छेचे, भोगावे हे न रुचे मना माझे. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हा इहलोक जसा अशाश्वत आहे, आवाज घुमतोय थोडा, त्याप्रमाणे हा परलोकसुद्धा अशाश्वत आहे. हे मनुष्याला नीट कळालं पाहिजे. तैसे संसारा या समस्ता जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दवडता पाठीलागे. वस्तू खोटी आहे हे कळाल्याशिवाय खरं वैराग्य निर्माण होत नाही, आणि वैराग्य निर्माण झाल्याशिवाय परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा मनुष्याच्या मनामध्ये, जीवाच्या मनामध्ये वैराग्य निर्माण व्हावं याच्याकरता हे वर्णन करून सांगतायत. आचार्यांनी टीकेमध्ये म्हटलं आहे, वैराग्याकरता हा उपदेश आहे. आ ब्रह्मभुवनान लोका, ब्रह्मलोकादी ब्रह्मलोक जे आहेत त्या ब्रह्मलोकापर्यंत जरी एखादा मनुष्य गेला तरीसुद्धा त्यालासुद्धा पुनरावर्ती न हे अर्जुन, तिथेसुद्धा पुनरावृत्ती आहे. आणि पुनरावृत्ती म्हटलं, जन्म म्हटलं की पुढचे सगळे विकार त्याच्यामध्ये आले. जन्म ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मृत्यू हा आहे. सुखदुःखद सगळी आली, आणि म्हणून तुला जर सुखदुःखातीत व्हायचं असेल, या सुखदुःखापासून तुला मुक्त व्हायचं असेल, तर भगवान सांगतात, तू ब्रह्मदेव होण्यापेक्षा किंवा ब्रह्मलोकाला जाण्याची इच्छा करण्यापेक्षा माझं चिंतन कर. कारण ब्रह्मलोकाला जरी गेला, ब्रह्मदेव जरी झाला, तरी तुला ही पुनरावृत्ती चुकणार नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा परमात्मा स्वरूपाचा आनंद मिळेलच सांगता येत नाही. तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आपण नेहमी म्हणतो, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काल्याचा जो आनंद आहे तो आनंद ब्रह्मादिक देवांना सुद्धा नाही, देवादिकांना सुद्धा नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा.
नाही नाही म्हणे तुका। मनुष्य जन्म हा श्रेष्ठ जन्म आहे। इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो। कारण स्वर्गाधिक देवसुद्धा या मनुष्य देहाची इच्छा करतात। कशा करतात? नारायण नामी होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीते। म्हणून मनुष्याने ब्रह्मदेव होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्याला भगवंताची प्राप्ती कशी होईल याचं चिंतन केलं पाहिजे। अंतकाळाच्या वेळेस भगवान म्हणतात, माझं स्मरण कर, दुसरं कोणतंही स्मरण तू केलंस तुला लोकलोकांतराची प्राप्ती होईल। जन्मभर यज्ञ केले तर स्वर्गाला तू जाशील, पण स्वर्गाला गेल्यानंतर सुद्धा तुला परत यावं लागेल। कदाचित हिरण्यगर्भाची उपासना केली, सगुण उपासना केली तर ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल, पण ब्रह्मलोकाची जरी प्राप्ती झाली तरी सुद्धा तुला परत यावं लागेल। मुक्तीसाठी जर उपासना असेल तर मुक्त होता येतं। ब्रह्मलोकाला जाऊन काही लोक मुक्त होतात ब्रह्मदेवाबरोबर, पण मोक्षासाठी जर ती उपासना नसेल तर ब्रह्मलोकाची जरी प्राप्ती झाली तरीसुद्धा त्याला परत जन्म सांगितला आहे। ते इंद्रलोकाचं आहे, स्वर्गलोकाचं आहे। कैसे थोरवेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साटोपा, तोही पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला। ब्रह्मलोकासंबंधी आला आहे। ज्ञानोबाराय पुढे वर्णन करणार आहे, आपण पाहणार आहे। म्हणून ब्रह्मलोकापर्यंत जरी गेले, लोकलोकांतराची ज्यांना प्राप्ती झाली तरीसुद्धा त्याला पुनर्जन्म चुकणार नाही, सुखदुःख चुकणार नाही। म्हणून भगवान म्हणतात, हे कौंतेय, तू कुंतीचा मुलगा आहेस, माझ्या प्रेमातला तू आहेस, कुंतीवर ज्याप्रमाणे मी प्रेम करतो तसंच मी तुझ्यावर प्रेम करतो। माम उपेत्य तू कौंतेय, पुनर्जन्म न विद्यते। माझी स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर मात्र त्याला पुनर्जन्म नाही। का पुनर्जन्म नाही? ब्रह्मदेव झाल्यानंतर सुद्धा पुनर्जन्म का आहे आणि परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर पुनर्जन्म का नाही? कारण सांगा। परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर पुनर्जन्म नाही आणि ब्रह्मदेवाची प्राप्ती झाली तरी पुनर्जन्म का आहे? हा, परमात्मा हा नित्य आहे, परमात्म्यातलाच परत जन्म नाही। न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भविता वा न भूया, आजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे। असं जे परमात्मा स्वरूप आहे ते माझं स्वरूप आहे असं जाणल्यानंतर त्याला आता पुनर्जन्म होत नाही। कारण पुनर्जन्म जो आहे त्या पुनर्जन्माला कारण आहे अज्ञान। अज्ञानामुळे कर्म, आगा कर्मे जे उरावे ते ती सुखी दुःखी फळाये फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका। अज्ञान शिल्लक राहिलं की कर्म शिल्लक राहतं, आणि कर्म शिल्लक राहिलं जे जे कर्म झाले ते भोगा आले। पुण्यकर्म असेल, पापकर्म असेल, जसं कर्म असेल तसं निकृष्ट देह किंवा उत्कृष्ट देह प्राप्त होतो। ठीक आहे, ब्रह्मदेव होशील, ब्रह्मदेव व्हायचं म्हणजे काय सोपं आहे का? कोण ब्रह्मदेव होतो? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे, का शत एक जन्मा, जो जन्मोनी ब्रह्मकर्मा, करी तोची ब्रह्मा आननो हे। 100 जन्म घ्यायचे, ते पण माणसाचे नुसत्या नाही, ब्राह्मणाचे। ब्राह्मणाचे म्हणजे नुसतं जाणव्याचा ब्राह्मण नाही, ब्रह्मकर्म करणाऱ्याचे, ब्रह्म जाणणाऱ्याचे। शतएक जन्मा, जन्मोनी ब्रह्मकर्मा, करी तोची ब्रह्मा आननो हे। 100 जन्म घेतले, ब्रह्मकर्म केलं, मग त्याला ब्रह्मदेव होता येतं, ब्रह्मलोकाला जाता येतं। पण एवढं करूनसुद्धा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती जर
करण्याचा मनामध्ये इच्छा नसेल तर ब्रह्मदेव होऊन सुद्धा शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही, जन दुःख त्या ठिकाणी जन्ममरणाचं दुःख जात नाही. किती ब्रह्मदेव आहेत. आजचा जो ब्रह्मदेव आहे तो उद्याचा एखादा सामान्य मनुष्यसुद्धा होऊ शकतो, त्याच्यात काहीच भरोसा नाही. मृत्यूलोकामध्ये जसं एखादा पंतप्रधान असतो काही दिवसानंतर तो सामान्य होऊ शकतो. रंक होती राजे यमाचे घरी आचरणे बरी नाही होऊन. तसं ब्रह्मलोक जरी पाहिलं तरीसुद्धा या ब्रह्मलोकामध्ये सुद्धा काही सगळं शाश्वत नाही. ब्रह्मदेव झाल्यानंतर सुद्धा खरं सुख प्राप्त होईल सांगता येत नाही, देवाला ओळखता येईलच सांगता येत नाही. आपण पाहतो की ब्रह्मदेवांना सुद्धा गर्व झाला, गाई वासरं चोरून नेली. भगवान परमात्म्याने सर्व गाई वासरांचं रूप धारण केलं आणि मग ब्रह्मदेव शरण आले. माव ब्रह्म्याने केली, परंतु भगवंताची लीला ब्रह्मदेवालाही कळाली नाही. भागवतामध्ये असं म्हटलंय, मुह्यंती यत सूरयहा. देवाधिक सुद्धा मोहित झाले. का मोहित झाले त्याचं कारण अजून अज्ञान गेलेलं नाही. आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत कर्म आहे, जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत जन्म आहे. आणि परमात्मा स्वरूपाचं एकदा का ज्ञान झालं, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली, अज्ञान राहत नाही. आणि कारण गेलं की कार्याची निवृत्ती होते. जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी भाक. बीज भाजोनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैचा गर्भवास. म्हणून ब्रह्मदेव होण्यापेक्षाही मनुष्याने भगवंताचं भक्त झालं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे. मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. मला त्या ठिकाणी प्राप्त झालास मग मात्र तुला कसल्याही प्रकारे पुनर्जन्म नाही. आणि जन्म नाही त्यामुळे पुढची दुःख परंपरा सगळी खंडित होऊन जाते. अज्ञान हेच या दुःखाला कारणीभूत आहे. आणि परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये सगळं अज्ञान नष्ट होतं म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात. ज्ञानोबरांनी याच्यावर जे चिंतन केलं ते आपण पाहूया. 152 क्रमांकाची ओळी आहे. एरवी तरी ब्रह्मपणाची भडसे, न चुकतीचे पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, एरवी विचार करून जर पाहिलं तर ब्रह्मपणाची भडसे, म्हणजे भडसे शब्दाचा अर्थ काय, मोठेपणा. ब्रह्मपणा म्हणजे काय, सामान्य गोष्ट आहे का, ब्रह्मदेव कोणाला होता येतं का. आत्ताच आपण ओवी म्हणून आलो, ब्रह्म कर्म करायचं आहे, ब्राह्मणाचे जन्म घ्यायचे आहेत आणि मग 100 वर्षानंतर तो ब्रह्मदेव होतो. मोठा आहे, सगळ्या सृष्टीचं निर्मिती करण्याचं काम ब्रह्मदेवाकडे आहे. ब्रह्मदेवाचा अधिकार किती मोठा आहे. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीत ब्रह्मदेवाचा अधिकार सांगितला आहे. ब्रह्मदेव म्हणजे काय, सामान्य आहेत, सामान्य नाहीत, श्रेष्ठ आहेत, त्यांचा अधिकार आहे, ते सगळी सृष्टी निर्माण करतात. पण असं जरी असलं तरीसुद्धा कैसे थोरिवेचे मान पाहे पा, आपण सुरुवातीला होई म्हणू लागलो, जो सृष्टी बीजाचा साटोपा. हां, पण एवढी श्रेष्ठपणा मिळवला, एवढा श्रेष्ठ ब्रह्मदेव झाले तरीसुद्धा न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. तिथंसुद्धा पुनरावृत्ती जन्ममरणाचे फेरे चुकत नाहीत, त्यांनाही जन्म घ्यावा लागतो. ब्रह्मदेव असले फक्त आयुष्य त्यांचं मोठं आहे एवढंच आहे. त्याही ठिकाणी ही जन्म मरण परंपरा संपत नाही, त्यांनाही ब्रह्मपद सोडावं लागतं आणि परत जन्म घ्यावा लागतो.
त्याचं कारण असं आहे की त्यांच्याही ठिकाणी जीवपणा आहे, फक्त मोठे आहेत एवढाच त्याचा अर्थ आहे. उपाधी मोठी आहे परंतु जीवपणा अजून त्या ठिकाणी गेलेला नाही, अज्ञान त्या ठिकाणी गेलेलं नाही. म्हणून न चुकती पुनरावृत्तीचे वळसे, पुनरावृत्तीला वळसा असं म्हटलं आहे, म्हणजे फेरा येतो त्याच्यामध्ये. जन्म आलं मरण आलं, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अनेक नाही गणित नाही जी दातारा, पडलो आवर्ती भोवरा. हो, म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा पुनरावृत्ती चुकत नाही, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे. आता याच्यामध्ये इंद्रदेव घ्या, वरुणदेव घ्या, हे सगळ्या देवता जे आल्या, हे सगळ्या देवता, त्यांचं तुम्ही जर चिंतन केलं, स्मरण केलं, तर तुमचं जन्ममरण चुकणार नाही. परमात्म्याचं चिंतन केलं तर जन्ममरण चुकतं. का चुकतं? कारण ह्या देवता जरी असल्या तरीसुद्धा यांचंच अज्ञान गेलेलं नाही, त्यामुळे त्या तुमचं अज्ञान घालू शकत नाही. सांडोनी श्रीकृष्ण चरण, इंद्रादी देवताचे करिता भजन, ते देवचे मृत्यूग्रस्त पूर्ण, मा भजत्याचे मरण कोण वारी, असं म्हटलं. म्हणून न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे. म्हणून भजन करायचं असेल तर माझं भजन केलं पाहिजे, माझं चिंतन केलं पाहिजे. माझं जर चिंतन केलं तर मग मात्र त्याला पुनरावृत्ती नाही. कशाप्रमाणे? परिनिवटलियाचे जैसे पोट न दुखे. या ओवीमध्ये हा जो अर्धा तुकडा आलेला आहे, निवटलियाचे जैसे पोट न दुखे, याचा अन्वय पुढच्या ओवीवर केला तरच अर्थ लागतो. या पहिल्या ओवीशी त्याचा अन्वय होत नाही. निवटलियाचे म्हणजे मेलेल्या माणसाचं जसं पोट दुखत नाही, याचा अन्वय वरच्या त्या ओवीवर लागतो का? त्या ओवीत सुरुवातीला काय सांगितलं की ब्रह्मदेवासारखा मोठेपणा प्राप्त झाला तरी सुद्धा पुनरावृत्ती चुकत नाही, जसं मेल्याचं पोट दुखत नाही, मेलेल्या माणसाचं पोट दुखत नाही. म्हणून श्लोकामध्ये जे भगवान परमात्म्याने सांगितलंय ते अर्ध जर आपण याच्यात घेतलं, परिनिवटलियाचे जैसे पोट न दुखे, निवटलियाचे जैसे पोट न दुखे, म्हणजे एखादा मनुष्य जो आहे तो एखाद्याचं पोट दुखतंय, खूप उपचार त्याने केले, अनेक डॉक्टर त्याने पाहिले, सर्व काही झालं, पण त्याला काही फरक पडला नाही. शेवटी तो त्या आजारात मेला. दुर्धर आजार असतात काही काही, कॅन्सरसारखे आजारात तो मेला. अनेक लोकांच्याकडे जायचा, म्हणायचा अहो माझं पोट कधी राहील. एक महात्मे त्याला भेटले, ते म्हणले राहील. कधी राहील? म्हणजे मेल्यावर राहील म्हटले. मेला मनुष्य एकदा की मग त्याचं पोट दुखण्याचा प्रश्नच नाही. तसं परमात्मा स्वरूपाची प्राप्ती एकदा का झाली की पुनर्जन्माचा प्रश्न नाही. पुनरावृत्तीची वाट मोडली का? हो, असं अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. माझी प्राप्ती झाली की त्याला आता परत येणं नाही. मनोनी तूप होनी मागुते, जेवी दुधपणा नयेची, पाहून या जयाते पुनरावृत्ती नाही. बोला. बुद्धिमंतपणे करिता ऊस नवे मा पंडूसुता जयापरी. हां, परमात्म्याची एकदा का प्राप्ती झाली तर परत त्याला पुनरावृत्ती नाही. न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते, नोहीची माघारी परती जायची. हां, लवणाची कुंजरी ज्ञानोबरांनी उदाहरण दिलं. सुदलिया लवण सागरी, मिठाची हत्ती नाही, पाणी पिण्याकरता म्हणून समुद्रात गेली. आता पाणी स्वरूप ती झाली,
आता ती परत येत नाही. तसं भगवंताची प्राप्ती ज्याला झाली त्याला निवटलियाचे जैसे पोट न दुखे, जसा मनुष्य मरण पावला की त्याचं पोट दुखत नाही, त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती हे एक प्रकारे मरणच आहे. तैसे योगेश्वरांची या मती मिळणे सवे एक वटती, जे विचारुणी पुनरावृत्ती भजतीची ना. परमात्मस्वरूपाशी जो एकरूप झाला त्याला त्या ठिकाणी पुनरावृत्ती नाही. मी सांगत होतो ज्ञानोबरायांनी निवटलियाचे जैसे पोट न दुखे हा दृष्टांत इथे का दिला, कारण परमात्मस्वरूपाची प्राप्ती होणं हे खरं मरण आहे. स्थूल देहाची सूक्ष्मदेहाचा वियोग म्हणजे मरण, हे खरं मरणच नाही. स्थूल देह पडला खरं मरण आहे का होय? पण पंचदशीमध्ये मरण काळ जो सांगितला आहे, दोन प्रकारचा मरण काळ सांगितला, आठवतोय का श्लोक? एक मरण काळ जो आहे हा स्थूल देहाचा, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीराचा वियोग. स्थूल शरीराला सोडून सूक्ष्म शरीर गेलं की आपण मरण समजतो व्यवहारामध्ये. पण पंचदशीकारांनी सांगितलं हे मरण खरं मरण नाहीच आहे, कारण तो जीवात्मा जसाच्या तसाच आहे, त्याच्या कर्मानुसार पुन्हा गती होणार आहे. कोणत्या शरीराला जाईल काही सांगता येत नाही, पशु शरीरात जाईल, देव शरीरात जाईल, आणखीन कुठे जाईल, ब्रह्मलोकाला जाईल, पण अजून तो आहे. मग खरं मरण कोणतं? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. याच देहामध्ये परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला की त्या ठिकाणी कारण शरीराचा नाश, सूक्ष्म शरीराचा बाद आणि स्थूल शरीराचा प्रारब्धाने क्षय होऊन जातो. आणि अशा स्थितीमध्ये त्याला परमात्मा स्वरूप तो होतो. निवटलियाचे जैसे पोट न दुखे, ज्ञानोबराय म्हणतात ना तरी चैलयांतरे, न बुडिजे स्वप्नी चैनी महापुरे, देवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. आणखीन एक उदाहरण दिलं ज्ञानोबरांनी, माझी प्राप्ती झाल्यानंतर पुनरावृत्ती नाही हे सांगण्याकरता ज्ञानोबराय दृष्टांत देतात. ना तरी चैलियांतरे, चैलियानंतरे म्हणजे जाग झाल्यानंतर, न बुडिजे स्वप्नी चेनी महापुरे, जाग झाल्यानंतर स्वप्नातल्या महापुरामध्ये तो बुडत नाही. तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना, त्याप्रमाणे जे मला प्राप्त झाले ते संसार नाम जन्म मरण याने लिप्त होत नाहीत. सुंदर असं उदाहरण ज्ञानोबराय आपल्याला देत आहेत. एखाद्या मनुष्याला झोप लागली आणि झोपी गेल्यानंतर त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये काही दिवसात त्याने महापूर पाहिला असेल, नदीला आलेला पूर पाहिला असेल आणि तो पूर स्वप्नामध्ये आला आणि त्या पुरामध्ये तो पडला. पडल्यानंतर त्या पुरामध्ये, त्या महापुरामध्ये वाहत जाऊ लागला, भोवऱ्यामध्ये सापडला, कोणी आपल्याला वाचवेल म्हणून मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी ओरड्या मोठ्या मोठ्याने ओरडू लागला, श्रीराम मला वाचवा, मला वाचवा, असा तो ओरडायला लागला. घरातल्या लोकांनी पाहिलं, झोपलाय खरा परंतु हा मोठ्या मोठ्याने ओरडतो आहे, काय झालं असावं? लक्षात आलं की याला स्वप्न पडलं असावं, मग त्याला हलवलं आणि हलवल्यानंतर तो जागा झाला. आता जागा झाल्यानंतर स्वप्नातल्या महापुराची भीती त्याला राहिली का? राहिली नाही. स्वप्नोनी जागृती येता, काय पाय दुखती पंडुसुता, स्वप्ना माझी असता प्रवास होय. स्वप्नीच्या घाया ओखद चेवोची धनंजया, स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे किती मोठा घाव झाला, आजारी पडला, महापुरात बुडाला, जाग करायचं आहे त्याला, पण जाग झाल्यानंतर स्वप्नातलं जे जेवढा काही महापूर होता तो त्या ठिकाणी राहत नाही. का राहत नाही? हां, जागृत झाली म्हणून. जागृत झालं म्हणून काय झालं? स्वप्नातलं कुठं गेलं?
कारण स्वप्न हे खरं नाही. अज्ञानामुळे कल्पनेतलं सगळं स्वप्न होतं. स्वप्नात स्वप्न खरं वाटलं होतं पण जागं झाल्यानंतर स्वप्न हे खरं नसून ही कल्पना आहे असं त्याला कळतं. आणि म्हणून हे स्वप् कल्पनेतले पदार्थ सुखी दुःखी करू शकत नाहीत. त्याप्रमाणे ज्ञानोबाराय सांगतात, तेवी माते पावले ते संसारे, मला जे प्राप्त झाले. वास्तविक पाहता हा संसार म्हणजे स्वप्नच आहे. तुम्हाला आम्हाला पडलेलं स्वप्न म्हणजे संसार आहे असं ज्ञानेश्वरीत किती ठिकाणी सांगितलं आहे. हा संसार म्हणजे स्वप्न आहे असं किती ठिकाणी सांगितलं ज्ञानोबारायने. अविद्येचे अनिदा विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो. आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख नसल्यामुळे आपल्याला हे विश्वरूपी स्वप्न सगळं दिसतं. किती ठिकाणी सांगू तुम्हाला व्यामी. व्यामोहाची या शेजे बळीया विद्या निद्रित होईजे, त्यावेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. किती सांगू अजून वया तुम्हाला मी स्वप्नाच्या. हे जगत स्वप्न आहे, जन्ममरण स्वप्न आहे, कितीतरी वया. तेव्हा ज्ञानोबाराय त्या ठिकाणी सांगतात, अशा प्रकारे जीवाला पडलेलं त्याच्या स्वरूपाचं अज्ञान काय असतं. झोप जी असते ती आपला आपल्याला विसर पाडते आणि विसर पाडल्यानंतर अज्ञानाच्या दोन शक्ती सांगितल्या, एक आवरण आणि दुसरी विक्षेप. आवरण म्हणजे आपल्या स्वरूपाला ओळखू न देणं आणि विक्षेप म्हणजे नसलेलं दाखवणं. तशी ही अविद्या आहे. आपल्या स्वरूपाची ओळख आपल्याला होऊ देत नाही आणि नसलेलं जगत आपल्याला दाखवते. म्हणून हे सगळं जे विश्व आहे हे जीवाला एक प्रकारे पडलेलं स्वप्नच आहे. ते जागं झाल्यानंतर पण स्वप्न पडलेलं आहे, जगत हे स्वप्न आहे हे सांगितलं. आणि मग जसं तो मनुष्य कोणीतरी त्याला घरातल्या माणसाने उठवलं आणि जागं झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे काहीच नाही, तसं श्रीगुरु आपल्याला उठवतात. भगवंताच्या कृपेने श्रीगुरु भेटतात, ते आपल्याला उपदेश करतात आणि उपदेश केल्यानंतर आपल्या स्वरूपावर तो जागा होतो आणि जागा झाल्यानंतर मग त्याच्या लक्षात येतं, स्वरूपाची ओळख होते. हे सगळं जगत जे आहे ते काय आहे, स्वप्न आहे. अगा स्वप्नीची हे विचित्र सेना, मीची झालो होतो ना निद्रावसे. आता सेना ते सेना नव्हे, हे मीच एक आगवे. ऐसे एकत्व मानावे विश्वतया, अशा स्थिती त्याला प्राप्त होते. स्वप्नातल्या सुखदुःखाने जसा जागा झालेला लिप्त होत नाही, तसं स्वरूप जागृती ज्याला प्राप्त झाली त्याच्या जीवनात ही सुखदुःख प्राप्त झाली. जन्ममरण जरी प्राप्त झालं तरी त्याने तो लिप्त होत नाही. त्याच्याही जीवनामध्ये आपल्याला जन्म झालेला आपल्याला दिसेल, त्याच्याही जीवनामध्ये मृत्यू आलेला आपल्याला दिसेल, अनेक सुखदुःखाचे प्रसंग त्याच्या जीवनामध्ये आलेले आपल्याला दिसतील. पण हे सगळे जन्म मृत्यू स्वप्नासारिके. बोला, नाटाचा अभंग आहे. आपत्यान दिसे पारिखे, एवढंच पुढं काय. तुका म्हणे अखंडित सुखे वाणी वदे मुखे प्रेमामृताची. हे आपलं आहे, हे पाठ पाहिजे सगळं. म्हणून जन्म मृत्यू स्वप्नासारखे त्याच्याही जीवनामध्ये, जसं स्वप्नातली एखादी वस्तू असते आपण जरी जागा झालं तरी तेवढ्यापुरतं आपल्याला दुःख होतंच ना, असं का झालं तसं का झालं, पण नंतर म्हणतो स्वप्न आहे. तसं जागेपणी याच्या जीवनात जे काही प्रसंग घडले तरीसुद्धा तेवढ्यापुरतं त्याला वाटेल, पण नंतर तो म्हणतो तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. त्या जन्म मृत्यू किंवा हा जो संसार आहे त्याने तो लिप्त होत नाही, म्हणजेच कर्तृत्व भोक्तृत्व तू कुठे घेत नाही. हो
स्वप्न त्या ठिकाणी त्याला स्वप्नवत हे सगळं वाटतं। म्हणून साधू संतांच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं, त्यांना मरणाचं विशेष दुःख होत नाही, त्याचं कारण काय? कारण त्यांना माहिती आहे, तुकाराम महाराज म्हणतात, मरण माझे मरून गेले मज केली आमर। मरण आहे कुठे? स्वप्नात जन्म झाला आणि स्वप्नात मरण झालं, म्हणून काय कुठल्याही प्रकारे स्वप्नी झाली ओढावीडी काय आत्ता सांगितलेलं प्रमाण नाही। बुडता स्वप्नी झाली ओढाओढी, नासली जागृती शेव जसाच जोडी शेवटी गोड घास, पावता थडी बुडता पावलो पावता थडी, असं असं काहीतरी आहे। स्वप्नी झाली ओढावेळी, पण सुरुवात काय आहे? हा, बुडणे खोटे पावता थडी, थडीला प्राप्त झाल्यानंतर बुडणं खोटंच होतं। स्वप्नी झाली ओढावोडी, स्वप्नात ओढावोडी झाली, नासली जागृती घडी, जसं जागृती प्राप्त झाल्यानंतर स्वप्नातलं गेलं, साच जोडी शेवटी गोड घास, शेवटचा घास गोड आला, सगळे जेवणातलं कडू तिकट काय होतं ते संपलं, तसं अंतकाळच्या वेळेस भगवंताचं स्मरण झालं, सगळं गेलं, परमात्मा स्वरूपाची ओळख झाली, सगळं गेलं। नाहीतर जोपर्यंत परमात्म्याचं चिंतन होत नाही, परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत किती मोठा झाला। एरवी जगदाकाराचे शिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवनगा चौरे लोकाचळाचे। ज्ञानोबाराय उदाहरण देतात, सहज विचार केला तर जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थामध्ये अग्रगण्य आणि स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्यलोक किंवा ब्रह्मलोक, जे गावीचा पहार दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळोनी पाती उठती एक सरी चौदा जणाची। पहा, म्हणजे ब्रह्मदेवाचा मोठेपणा ज्ञानोबारे इथे सांगतायत। एरवी जगदाकाराचे शिरे, ह्या संपूर्ण जगाच्या शिरोभागावर लोक आहे। हा सत्यलोक म्हणजे काय? या संपूर्ण जगताचा शिरोभाग आहे, श्रेष्ठ भाग आहे। संसार वृक्षाचं वर्णन करत असताना ज्या काही फांद्या वर गेलेल्या आहेत त्याच्यातली सगळ्यात उंच फांदी ही आहे, ब्रह्मदेवाची फांदी, ब्रह्मदेवाचं पद, जे चिरस्थायीचे धुरे असं म्हटलेलं आहे। म्हणजे लौकिक पदार्थाच्या दृष्टीने जे जास्त दिवस जगतात त्याच्यामध्ये हे श्रेष्ठ आहेत। ब्रह्मभुवनगा चवरे लोकाचळाचे, त्या ठिकाणी इतर लोक जे आहेत त्या लोकांचं शिखर, इंद्रलोक असतील, चंद्रलोक असतील, वरणलोक, त्याच्यामध्ये श्रेष्ठ लोक म्हणून ब्रह्मलोक आहे, ब्रह्मदेवाचं पद आहे। त्या लोकामध्ये जे गावीचा पहार दिवोवरी, म्हणजे एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, ज्ञानोबाराय म्हणतात ज्या सत्यलोक स्वरूपी गावाच्या एका प्रहारामध्ये एका इंद्राचं आयुष्य टिकत नाही। ब्रह्मदेव किती श्रेष्ठ आहे, त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात, म्हणजे ब्रह्मदेवाच्या प्रहारात एक इंद्रसुद्धा टिकत नाही। किती इंद्र होतात ब्रह्मदेवाच्या एका दिवसात? ज्ञानोबाराय सांगतात वेळोनी पांती उठी एक सरी चौदा जणाची, म्हणजे एका दिवसामध्ये 14 लोकांच्या पंक्ती उठतात, म्हणजे 14 इंद्र होऊन जातात एका दिवसात। कोणाच्या? कोणाच्या? हा, इंद्राच्या। काय विषय चाललाय हाय का लक्ष? ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होतात। ब्रह्मदेवाचा दिवस किती मोठा असेल पहा। समजा ब्रह्मदेवाचा दिवस आहे 12 तासाचा, तर ब्रह्मदेवाचा प्रहर किती? एका दिवसाचे प्रहर किती? 8, 4 प्रहर, म्हणजे एक प्रहर किती तासाचा? हा, 12 तासाचा एक दिवस धरला, 24 तासाचा दिवस आहे तसं पाहायला गेलं,
पण दिवस नुसता झाला, रात्रीचे प्रहर चार आणि दिवसाचे प्रहर चार, किती तासाचा एक प्रहर? तीन तासाचा एक प्रहर, म्हणजे ब्रह्मदेवाच्या तीन तासाचा एक प्रहर। आणि ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात, 14 इंद्र आणि प्रहर किती आपले? 4 प्रहर, 4च प्रहर आहेत, म्हणजे एका प्रहरात किती इंद्र आले? 14 इंद्र जर एका दिवसात, तर एका प्रहरात किती इंद्र? 3.5 है की नाही? म्हणजे एका प्रहरात 3.5 इंद्र होतात। हां, एका तासाला एक, एका तासाला एक कमी, आणखीन कमी, कारण 14 होतात, 12 तासात 14 इंद्र। म्हणजे ब्रह्मदेवाचा लोक किती श्रेष्ठ आहे। ज्ञानोबराय सांगतात, वेळोनी पांती उठे एक सरी 14 जणाची। देहाचे पुरंदर 14 जाती म्हटलेले नाही, कुठे आहे ते? ज्ञानोबरायांनी अनेक ठिकाणी हे वर्णन केलेलं आहे। आनंदे महाराज, काय ते, जे काळकुटाचे सहोदर मृत्यूभेने प्याले आमर, ते देहाचे पुरंदर 14 जाती। म्हणून असे श्रेष्ठ ब्रह्मदेव आहेत, पण जरी ब्रह्मदेव श्रेष्ठ असले तरी सुद्धा सहस्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्रांता ते हो रात्रविदो जनाहा। ज्ञानोबराय त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं सुद्धा आयुष्य कशा पद्धतीचं आहे, दिवस त्यांचा कसा, रात्र त्यांची कशी, आणि कशा प्रकारे ते अशाश्वत आहे, आणि माझं चिंतन केलं तर तुम्हाला कशा प्रकारे शाश्वत पद प्राप्त होईल हे वर्णन करतात, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे। उद्याच्या प्रवचनात पाहू। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय।